की रोजगार हमीसाठी, त्याच्या माध्यमातून शेतमजुरांना रोजगार, आणि त्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जवळजवळ 100 योजना आहेत, तर त्याच्यामधून त्या इम्प्लिमेंट आपण करू शकतो. त्यामध्ये आपले जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आयुष प्रसाद साहेब, त्यांनी हर घर गोटा घर घर गोटा ही एक स्कीम त्याच्यामध्ये आणली, आणि मग त्या माध्यमातून ज्या लाभार्थ्याला गोठा घ्यायचा आहे त्या लाभार्थ्याने त्या कुशला कुशलचा रेशो मेंटेन करण्यासाठी ती 50 झाडांची लागवड करणं अपेक्षित आहे. सभेच्या अगोदर मी 2 आपल्याशी त्या संदर्भात पत्रव्यवहार केला, पंचायत समिती कृषी विभाग आमदार साहेबांशी पण पत्रव्यवहार मी केलेला आहे. त्या अनुषंगाने आधीच्या काळात एका गोठ्याला 70,000 मिळत होते, आता ते वाढवून 79,000 प्रत्येक लाभार्थ्याला मिळतात. परंतु ही जी प्रोसेस आहे साहेब ती अत्यंत किचकट आहे, किंवा याच्यामध्ये व्यवस्थित लाभार्थ्याला मार्गदर्शन नसल्यामुळं किंवा प्रशासन थोडंसं सहकार्य करत नसल्यामुळं लाभार्थ्यापर्यंत ही योजना साहेब व्यवस्थित पोहोचत नाही आहे. त्याच्यामध्ये साहेब थोडंसं मी सांगू इच्छितो की जो मनरेगा विभाग आहे पंचायत समितीचा, तो अत्यंत चांगलं काम करतो, ते अधिकारी आहेत, ते लोकांना सहकार्य करतात. परंतु याच्यामध्ये तालुका कृषी विभागाकडे झाडं लावायची, सामाजिक वनीकरणाकडून झाडं घ्यायची, पंचायत समिती कृषी विभाग झाडं देणार की फॉरेस्ट देणार, या सगळ्या अडचणी त्याच्यामध्ये आहेत. आणि गोठा एकदा मंजूर झाल्यानंतर, समजा एखाद्या लाभार्थ्याला तो गोठा त्या योजनेमध्ये बसवून त्याने झाडं लावली, पात्र ठरला आणि मंजूर झाला, त्याच्यानंतरची जी कागदपत्रांची जी जाचक पिळवणूक आहे लाभार्थ्यांची, ती अत्यंत जाचक आहे. त्याच्यामध्ये शासनाच्या मंजूर अनुदानापैकी गोठा बांधायला लाभार्थ्याला अनुदानापेक्षा अधिक खर्च होतो, म्हणजे 79,000 गोठा बांधून होत नाही सर. आत्ता जे रेट आहे ते पण प्रचंड वाढलेले आहेत, आणि मग ते अनुदान मिळण्यास पण शासनाकडून विलंब होतो. तर त्याच्यामध्ये जी आरमध्ये साहेब एक शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे माझी आपल्याकडे मागणी अशी आहे की लाभार्थ्याचं हमीपत्र घेऊन जर पहिला कुशलचा जो हप्ता आहे 35,000 तो जर आधी लाभार्थ्याला वर्ग केला तर ते पैसे त्याला गोठा बांधायला सुरुवातीला त्याची मदत होईल. त्याचप्रमाणे माझा दुसरा मुद्दा साहेब असा आहे की GST बिलांसंदर्भात इथे अधिकाऱ्यांमध्ये काहीच समन्वय नाही आहे. कोण काय सांगतंय, कोण वेगळं सांगतंय, ABDO आहेत ते वेगळं सांगतात, तिथं कोण क्लर्क आहे त्यांचं नाव काय, गायकवाड नाही इकडे ते बिलांच्या संदर्भात ते एक वेगळं सांगतात. ते लोकांमध्ये त्याच्याबद्दल प्रचंड गैरसमज आहे साहेब. आणि त्याच्यामध्ये दुसरा विषय असा आहे की ही वैयक्तिक योजना आहे, त्याच्यामध्ये पण तुम्ही टेंडरसारखं निविदा प्रक्रिया राबवा असं ते सांगतायत. म्हणजे एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी 3 घ्या, त्याची मंजुरी घ्या, हे सगळं करत लाभार्थ्यांनी योजना इम्प्लिमेंट करायची, कागदपत्रांमध्ये अडकायचं, तो लाभार्थी परत पंचायत समितीला योजनेसाठी येतच नाही साहेब. मंजूर झाल्यानंतर सुद्धा कितीतरी त्यांच्याकडून तुमच्याकडे असेल आढावा की किती लाभार्थ्यांनी मंजूर होऊन सुद्धा गोठे बांधले नाही, तर ते का बांधले नाही, याचं कारण म्हणजे कागदपत्रांच्या जाचक अटी आहेत. त्याच्यानंतर गावे आणि शेतमजूर समृद्ध होण्यासाठी समृद्ध बजेट जे गव्हर्नमेंटने काढलेलं आहे त्याचा वार्षिक नियोजन आराखडा प्रत्येक गाववाईज साहेब होणं गरजेचं आहे. जे ग्रामसेवक आहेत त्यांना तशा सूचना कदाचित BDO साहेबांनी दिल्याही असतील, परंतु ते होत असताना ग्रामसेवक तितके सकारात्मक नाही आहेत की ते आराखडे व्हावेत, त्या माध्यमातून कामं व्हावीत, कारण त्यांचं काम अधिकचं वाढतं आहे. त्यामुळे त्यांना व्यवस्थित जर सूचना केल्या तर ह्या सगळ्या योजनेमध्ये सुधारणा येऊन जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा होईल. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.